देवा आरती ओवाळी तो मनोभावे करुनी सेवा जय जय श्री शनि देवा सूर्य सुता शनि मूर्ति तुझी अगाध कीर्ति एक मुखे काय वर्णु शेषान चले स्फूर्ति जय जय श्री शनि देवा। परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरु चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सुरेश होत मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीय न दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा शिवप्रिय धर्मप्रिय आणि तुम्हाला आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा असावा। या दगदगीच्या जीवनामध्ये कलियुगामध्ये खूप काय आपल्याला वेळ मिळत नाही। खूप असा मोठा प्रपंच आपण हाकालतो जेणेकरून पृथ्वीचा सगळा प्रपंचच परमेश्वरने आमच्या गळ्यात दिलेला असं समजतो। शेजाऱ्यांची काळजी, सुनाची काळजी, लेखाची काळजी, लेकीची काळजी, दिलेल्या घरी त्यांचे नातोंड झाले, पणतोंड झाले, हे सगळ्यांचं प्रपंच आपणच हाकालतो असं समज होतो या कलियुगामध्ये। आणि त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं वेळ कमी मिळतो, ठीक आहे, कमी वेळ मिळू द्या, पण कमी वेळेमध्ये सुद्धा आपण प्रपंच करून परमार्थ कसा नेटका असावा आणि त्या नेटक्या प्रपंचामध्ये परमार्थामध्ये सुद्धा आपल्याला आत्मज्ञान कसा प्राप्त झाला पाहिजे। ह्या प्रपंचच्या गाड्यामध्ये प्रपंच करत असताना परमार्थ कमी वेळेमध्ये नेटकं आणि नेटकं प्रपंच करत असताना तो आत्मबोध कसा झाला पाहिजे, तो आत्मज्ञान कसा प्राप्त झाला पाहिजे, तो आत्मज्ञान प्राप्त करून थांबणं योग्य नाही आहे। तर आपला मिळालेला आत्मज्ञान तो सिद्ध आहे का नाही हे तपासण्याची सुद्धा आपली मानसिकता पाहिजे आणि त्याचा बोध पण आपल्याला झाला पाहिजे। तो बोध झाला इथंपर्यंत ठीक आहे, पण याच्याही पुढे जाऊन त्याचा लाभ कसा करून घ्यायचा हे ज्याला कळलंय त्याचंच खरं प्रपंच ह्या कलियुगामध्ये लक्षात ठेवा। आपण पाहतो एखाद्या झाडाला चिमण्यांचे घरटे असतात, चिमण्यांचे घरटे, चिमण्या आतमध्ये जातात बाहेर येतात, आतमध्ये जातात बाहेर येतात, त्यांना हवं तेव्हा जातात हवं तेव्हा येतात। त्यांना या निळ्या अशा निशुभ्र अशा आकाशामध्ये स्वच्छंद असा विहार करायचा असेल तर ते छानपैकी विहार करतात आणि हवं तेव्हा त्या घरटीमध्ये येतात। आणि दुसरी एखादी पक्षी आपल्या मनाचा विनोद व्हावा, आत्म्याचा नाही मनाचा विनोद व्हावा म्हणून एखादी पक्षी आपण पिंजऱ्यामध्ये ठेवतो आणि त्या पिंजऱ्यामध्ये त्या पक्षीला आपण पाणी ठेवतो, त्याला खाऊ ठेवतो, त्याला आवडतं ते ठेवतो, त्याच्याशी आपण गुजगोष्टी करतो, त्याच्याशी गप्पा मारतो, पण त्या घरट्याचं जे पक्षी घरट्यातलं तो स्वच्छंद असा हवेत फिरतो, हवं तिथनं खाऊ आणतो आणि हवं तेव्हा स्वातंत्र्य आहे त्याला आणि पिंजऱ्यातल्या पक्ष्याला परतंत्र्यात आहे तो,
आणि घरट्यातली पक्षी कशी असते, तो स्वातंत्र्य असतो, जेव्हा हवं तेव्हा तो स्वच्छंद असा उडत असतो, आनंद घेत असतो. त्या पिंजऱ्यातल्या पक्ष्याला जरी बाहेर सोडलं तरी तो कुठे येतो, परत उडत नाही. त्याची उडण्याची क्षमता थांबलेली असते, तो कमजोर झालेला असतो, पंख फुटलेले नसतात. तो परत परत हाकलून दिलं तरी ते पिंजऱ्यातच येतो. तसं आपलं प्रपंच आहे, पिंजऱ्यातल्या पोपटासारखं, पिंजऱ्यातल्या पक्ष्यासारखं, स्वच्छंद असं राहत नाही. आपण करतो ते प्रपंचासाठी करतो म्हणायचं, देवापुढे नवस करत असताना, हात जोडत असताना सुद्धा 100 प्रश्नाची मागणी करायची. पिंजऱ्यातलं पक्षी आणि घरट्यातली पक्षी, आपल्याला घरट्यातली पक्षी व्हायची, आपल्याला स्वातंत्र्य हवंय, परतंत्र नको. स्वातंत्र्य हवं आहे तर मनाच्या पुढे गेला पाहिजे, तो आत्म्यापर्यंत पोचला पाहिजे. आत्मा हा परमात्म्यापर्यंत पोचवतो. परमात्मा जर कळलं, देव बघायला गेला तो देव होऊनच आला. तुम्ही साधना करायला गेलात, ज्या देवतेची साधना करता, ज्या देवतेची उपासना करता, ते करत असताना तो सांगतो, अरे बाळा तूच देव आहेस, तत्वमशी, तुझ्याकडे सर्व काही आहे, तुझ्याकडे विश्व निर्माण करण्याची क्षमता आहे, तुझ्याकडे विश्व निर्माण केल्यानंतर त्यातले राहिलेले दुर्गुण हे नष्ट करण्याची क्षमता आहे, आणि चांगल्या गुणाची स्थापना करण्याची क्षमता आहे, चांगल्या गुणाची अंकुर. जसं एखादे बीज जमिनीला पेरल्यानंतर तो अंकुर फुटत असतो, ते अंकुर सुरक्षित झाड वटवृक्ष व्हावा म्हणून त्याची भांगलणी करत असतो आपण, शेजारीची गवत काढत असतो. म्हणून अध्यात्मामध्ये शिवचिंतन करणं म्हणजे मनाची मशागत करणं आणि त्या अंकुर फुटलेल्या शेजारचं गवत तण काढून टाकणं. ते तण काढून टाकलात तर आपण घरट्यातलं पक्षी होऊ शकतो, घरट्यातले पक्षी सुद्धा आपण होऊ शकतो. पण आपण ते होण्याची मानसिकता खूप लोकांची कमी असते. एक क्षणभर पापणी लव्यापर्यंत जर विचार केला तो आत्मज्ञान प्राप्त होतो, आणि तो क्षणाचा विचार नाही केला तर अन्नने जन्म गेला 33 कोटी किती देवाला जरी तुम्ही प्रसन्न करून घेतला तरी तुम्हाला आत्मज्ञान मिळणार नाही. आत्मज्ञान मिळवण्यासाठी एक पलाची गरज आहे, एका क्षणाची, जास्त वेळ लागत नाही. मग याच्यासाठी शिवचिंतन करत असताना मात्र आपली स्थिती कशी हवी हे अत्यंत गरज आहे. देवाकडे जात असतो, देवाकडे कितीही मोठा माणूस असू द्या, कसाही असू द्या, अपेक्षा कोणाला थांबल्या नाही. जेव्हा अपेक्षेला मुरड घालतो तेव्हा देवत्व प्राप्त होतो, तोपर्यंत देवत्व प्राप्त होत नाही. संपत्ती खूप मिळते पण मानसिक स्वास्थ्य मिळत नाही, सुख खूप मिळते पण समाधान मिळत नाही. समाधान आणि सुख यामध्ये खूप फरक आहे. प्रपंच करतो ते भौतिक सुखासाठी करतो आणि शिवचिंतन करतो ते आत्मिक समाधानासाठी करतो. या दोहीतला फरक आहे, छोटासा फरक आहे, खूप मोठा फरक नाही आहे. कितीही श्रीमंत असू द्या, लोक सुद्धा देवाला फसवायला निघालेले आहेत. देवाकडे असे नोट दाखवतात 10 रुपयाची आणि दानपेटी टाकतात आणि त्याला सांगतात 100 प्रश्न विचारतात. अरे ते 100 प्रश्न विचारू नका ना, देव तुमच्या हृदयात आहे, तुमच्या गुहेमध्ये बसलेला आहे, हृदयाच्या गुहेमध्ये तो जागा स्थिर करून बसलेला आहे त्या ठिकाणी. म्हणून अंतर्मुख व्हा, आत्मचिंतन करा, शिवचिंतन करा. शिवचिंतन केल्यानंतर शिव तुमच्या हृदयात जीवाला चिटकून बसलेला आहे आणि तोच तुम्हाला तुमच्या जवळ असताना आपण विश्वाला गवसणी घालू शकतो जर समजून घेतला तर. म्हणून देवाकडे जाऊन 100 मागण्या घालू नका. देह देवळात चित्त पायतनात. आता कित्येक लोकांचं देह इथं आहे
पण काय लोकांचं माझं करडू तर सुटलं नसल ना, माझे बकरी तर रानात बांधलं होतं सुटलं नसल ना, माझ्या मिस्त्रीचा डबा तरी कोणी हलवलं नसल ना कपाटातला, सून काय करत असेल सासू जर इथं आले असेल, जर सून आले असेल तर माझी सासू तर माझ्या पाकिटमध्ये काय बघत नसेल ना, माझा मोबाईल तर चेक करत नसेल ना, ह्या मनाच्या स्थिती आहेत। जोपर्यंत त्याचे छाटण्या होत नाही, जोपर्यंत त्याच्या कनेक्शन कट करत नाही, तोपर्यंत पुढचं पाऊल आपण टाकू शकत नाही। मागणी करण्याचा प्रसंगच येणार नाही। एक श्रीमंत माणूस होता, खूप गर्व श्रीमंत होता, श्रीमंत माणसाकडे खूप काही होतं पण त्याला संतती नव्हती, तो खूप काही देवाला मानत नव्हता, पण पर्याय नाही, कित्येक वर्ष मूल होत नव्हता, शेवटी त्याला कळलं ते त्याचं तर आपण मागणी घालूया त्याला तरी, म्हणून तो परमेश्वराला मागणी घातला, देवापुढे हात जोडला, देवाला म्हणाला की माझी संपत्ती खूप आहे, माझ्याकडं सगळं काही आहे, पण मन शांती नाही, समाधान नाही आहे, मला एक पत्र प्राप्ती होऊ द्या आणि तुला 501 रुपयाची नाणी, सोने चांदीची नाणी तुला उधळतो तुझ्या दरबारामध्ये। ठीक आहे, आपसुक म्हणा, योगायोगाने म्हणा, त्याच्या पत्नीला गर्भधारणा झाली, दिवस पूर्ण झाले, एक गोडसा असा छान सुंदरसा बाळ प्राप्त झाला, विश्वामध्ये आला, आणि विश्वामध्ये आल्यानंतर त्याला तेव्हा आठवण झाली आपण देवाकडे मागणी घातली होती, आता ते पूर्ण केलं पाहिजे, म्हणून तो पूर्ण करण्यासाठी तो विचार करायला लागला। एक मन म्हणतं आपण इच्छा पूर्ण करावी परमेश्वराची, एक मन म्हणतं काय करायचं आहे, म्हणतं ना तुमचं पण असंच, काय झालं आता काय, अशी मनाची स्थिती व्हायला लागली। पण तो म्हणाला नाही, आपण शब्द दिले देवाला, तो 501 रुपये चांदीच्या नाण्या घेतला आणि परमेश्वराकडे गेला आणि ज्या देवळामध्ये तो मागणी केला होता त्या देवळामध्ये जाऊन तो देवापुढे चांदीच्या नाण्या सगळ्या हातामध्ये घेतला आणि तो म्हणाला की देवा रे, म्हणलं मी शब्द दिला होता तुला, म्हणलं चांदीच्या नाण्या तुझ्या दरबारामध्ये उधळणार आणि त्या चांदीच्या नाण्या जर तुला गरज असेल तर तू हाताने घे, जर तुला गरज नसेल तर तू गरीब नाहीस असं समजून मी माझ्या नाण्या परत घेऊन जातो। ठीक आहे, तो देव काय बोलणार नाही, देव काय म्हणणार नाही, ते 100 नाण्या पहिलं उधळून पाहिला, बाकीच्या उधळला, तो देव काय घेतला नाही मूर्तीतनं, घेतलं नसल्यामुळं तो म्हणाला की आपण सगळे गोळा करून घेऊया नाहीतर कुणीतरी घेऊन जाईल, हे पैसे कुणीतरी घेऊन जाईल, म्हणून तो सगळ्या नाण्या गोळा केला, पिशवीत भरला आणि आनंदात डुलत निघाला। तो म्हणाला की पैशावर बाळ गोडस बोनस, फुकट बाळ मिळाला मला, असा त्याचा मनाचा कल झाला, सुख मिळालं आणि घरी गेला, निवांत झोपला आणि झोपल्यानंतर इकडे एक शेजारी मारुतीचं मंदिर होतं, त्या मारुतीच्या मंदिरामध्ये एक पोथी वाचणारा एक भक्त होता, हनुमान भक्त, तो पोथी वाचत होता, ग्रंथाचा पारायण करत होता, करत असताना त्या देवळामध्ये कुणीही जात नव्हतं, पण तिकडे प्रभू रामचंद्र त्याच्या स्वप्नामध्ये जाऊन मारुतीला म्हणतात अरे तुझ्या देवळामध्ये एक भक्त तुझा पोथी वाचतो, पुराण वाचतो, त्याचा समाप्ती आहे, अरे समाप्तीपर्यंत कोणी नाही गेलं, त्या समाप्तीच्या वेळेस त्याला दक्षिणा कोण देणार। तेव्हा हनुमान राया म्हणाले की मी त्याची व्यवस्था केलेली आहे, कुणाला सांगतात, प्रभू रामचंद्राला सांगतात, हनुमानजी सांगतात त्याची व्यवस्था मी केलेली आहे। हे कुणाच्या स्वप्नात, त्या श्रीमंताच्या स्वप्नात, उद्या त्याला 1000 रुपये मिळणार आहेत त्या भक्ताला। तो म्हणाला भक्ताला 1000 रुपये मिळणार आहेत, पोथी वाचणाऱ्याला काही नाही, मग आपण तिथं गेलं पाहिजे। मग तो सकाळ उठला, स्नान संध्या उरकला सगळं आणि ते 500 नाणी जे होते ते घेतला आणि गेला आणि तो पोथी वाचत, खरंच खरं पोथी वाचत होता एक माणूस, तिथं एक भक्त होता आणि पोथी वाचत असताना त्या भक्ताला तो म्हणालात की तुझी समाप्ती आहे का ग्रंथाची, आज हो आहे, मग आज जे दक्षिणा म्हणून तुझे पैसे येणार आहेत ना, हे पैसे माझे सगळे माझे आणि त्या बदल्यात तुला मी 501 रुपयाची एक नाणी देऊन टाकतो।
तो म्हणाला अरे बाबा महिना झाला मी पोती वाचतो एक सुद्धा पाखरू इथं आला नाही आणि तू फसशील तू फुगडचे तुझे 501 रुपयाचे नाणे चांदीच्या जातील तुझ्या तू नको देऊ नाही नाही तो कशावर विश्वास ठेवला स्वप्नावर स्वप्नावर विश्वास ठेवला आणि तो म्हणाला नाही नाही तू 501 घेच त्याला बळबळ त्याला कोंबला आणि कोंबून दिवसभर बसला एकही मनुष्य आला नाही तो विचार करायला लागला 501 नाणे माझ्या फुगड जातील देव मला फसवला म्हणून देवावर तो लात घालणारा नास्तिक तयार झाला निगेटिव्ह विचार करायला लागला एका क्षणामध्ये बदलला यालाच कलियुग म्हणतात याला काय म्हणतात कलियुग लगेच बदलला लात उचलला तसाच आदंत्री पाय त्याचा उभा राहिला पाय खाली येत नाही वरही जात नाही तो तसाच उभा राहिला एका पायावर तो विचार करायला लागला माझं पाय खाली येत नाही वरही जात नाही 501 नाणे तर मी त्याला दिले करू काय तेवढ्या त्याच्या कानामध्ये गुणगुणलं की अजून 500 रुपये त्याला दे तर तुझा पाय खाली येईल तो अजून 500 रुपये खिशातल्या काढला आणि त्याच्या त्या पोती वाचणाऱ्याकडे दिला असे 1001 नाणी झाली तेव्हा पाय खाली आला तसं देवाला फसवणारे सुद्धा कलियुगावर खूप आहेत म्हणून ह्या कलियुगावर मात करायचं असेल तर प्रपंच नेटकं करा प्रपंच नेटकं करत असताना परमार्थ नेटकं करा आणि परमार्थातला आनंद घ्यायचा असेल तर आत्मज्ञान प्राप्त करा आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याचं खात्री करण्यासाठी आत्मबोध करा आत्मबोध झाल्यानंतर त्याचा आत्मलाभ करून घ्या पण तो निगेटिव्ह नको पॉझिटिव्हच असला पाहिजे बोला ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय